प्रेम बंधनाची इच्छा मनी जागली, मधुर मिलनाची आस मला लागली, कुठे कुठे तुझा विसावा सांग सखे स्वप्नात, तुझ्या विना वाटतो मी अनाथ, वाटतो अनाथ. काय मंडळी, तिला आठवून केलेली कविता म्हणजे नकार मिळालेल्या मुलासारखी अवस्था. चांगली म्हणताही येत नाही आणि टाकून देताही येत नाही. अहो, दुसऱ्याच्या लग्नातली बुंदी खाण्यात एवढा येळ गेला की माझ्यासाठी पोरींची मंदी कधी झाली हे कळालंच नाही. म्हणजे एकंदरीत आजचा विषय काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. नमस्कार रसिको, मी अनिल राठोड आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात संत आणि लोककलावंतांची वाणी, म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी पर्व दुसरे. मंडळी, जेव्हा लग्नाच्या वयात आलेल्या मुलाला घरचे मुलगी पाहण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुली सोडून आपल्या मामाचीच मुलगी पाहतात, तेव्हा आपले आई वडील हे आपल्याला लग्नाच्या मिठीत अडकवतात की लग्नाच्या बेडीत, आणि हे सांगण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचे हास्य सम्राट शाहीर रमेश गिरी आणि सहकारी. अहो ऐका हो ऐका, माझी फजिती ऐका, पण गोष्ट तुमच्या कामाची, तुमच्या कामाची, यांच्या कामाची, त्यांच्या कामाची. काय लेक माझ्या मामाची केली मी, लेक माझ्या मामात, लेक माझ्या मामाची केली मी, लेक माझ्या मामात. मी म्हटलं पसंत नाही माझी रडू लागली आई माझी, मी नको म्हटलं राई लागली रडायला मला, आई झालं काय रमेश, मला आई म्हणायच रे का बर, मी तुझी आई नाही आणि कस काय, आणि बाबाला तर असं काही सांगितलं नाही, असं उलट बोलतोस तूच म्हणाली मी आई नाही म्हणून. बर झालं काय सांग, ते पोरगी का करत नाही, कोणती गंगाधरची कोणती पण आनसी, हे बघा आई आनसी असो की नव्वद असो मला करायची नाही. आई नाराज झाली, विचार केला, जी आईने जन्माला घातलं आज ती नाराज, मग आमच्या जगण्याला काय अर्थ आहे. आईचं ऐकावं लागलं, वहिनीचं ऐकावं लागलं, थाटामाटा लग्न झालं. आईचं ऐकल्यामुळे लग्न तरी थोडं थाटा झालं साहेब, आमदार खासदाराचं तसं झालं नाही, पठ्ठ्याचं झालंय. कसं म्हणाल, 10 बाय 10 तो नुसता मांडक होता, लहान झालं का, मग तेवढंच होतं. आणि लग्न होतं सकाळी 8:35, 12 वाजले तरी मांडवापर्यंत नवरदेव येत नव्हता, यायची तयारी, पण डान्स करणारे कुठं सुरू देत आहे, मला फुल टेन्शन. 12 वाजले ब्राह्मण निघून गेलं तर माझं काय, माझं टेन्शन. बरं डान्स करणारे काय त्याच्यात काय चव, आंधळा डान्स कुठं असतं का, डोळे बंद, हे डान्स आहे काय काय, तर जाबाड्यावाचा डान्स. अरे डान्स, मी डान्स करत होतो असे डान्स, आ डान्स करताना नजर तिथपर्यंत पाहिजे, हे तर डोळे झाकून. अरे काय काय ते आग्यामुळे अंगार पडल्यासारखं, काय डान्स आहे एवढं करून कसं तरी मला थोडंसं समाधान वाटलं की मांडवापर्यंत मी आलो, गेटपर्यंत आलो, दोघं जण पिदाडे घुसले. असं कुठं लग्न असते का, काय झालं है बरोबर नाही, अरे पण झालं काय, नागिन झाली काय एकदा तरी. आमचा आजोबा म्हणला, बापू एकदा लग्न लागू द्या, उशीर खूप झालाय, मग नाग नागिन काय खेळायचं नाही. ए पुंगी, काय करावं, पुंगीवाल्याच्या कानात आमच्या आजोबानं सांगितलं गुपचूप की बा कसं करू या नागिनीला तिकडे, नाही मे महिना उन्हाळा दिवस. पुंगीवाला म्हणतो नाग ते आपोआप येते, काढलं पठ्ठ्यानं शर्ट, जे नाचायला सुरुवात केली, गरम माती, त्याच्या बायकोकडे माझी नजर गेली, या बाईनं आवरलं असतं तर, ती बाई तोंडात पदर काकात लेकरू, कोणी अरंडकीच्यानं नाद लावला, कोणाच्या लग्नात नागिनच होत लई उलास बोलत असं काय माहीत बाई,
ते पुंगी बाजू तिकडे गेलं मांडवात आणलं मला, तिथं दोघांची भांडणं सुरू. एक मानतो लय हौस लोकांना माईक धरायची, बरं बोललं का मी फुकलं जास्त. त्याला काय हॅलो ऐका, अरे दोघांची भांडणं, एक धरला माईक एक धरला केबल तोडून टाकलं. साऊंडवाल्याजवळ दोनच माईक, त्याच्यावर टेन्शन रागात बघितलं, दुसरा माईक दिला शाण्याच्या हातात. त्याचं बोलणं का म्हणजे फुकलं असं, ऐका ऐका बरं बोलायची पद्धत, हे धरायचं इथं मुंड का, अरे जिथून आवाज जातो लय मजा येते का इथं, आणि दांडा कशाला केलाय, हे दांडा कशाला केला, धरायसाठी काय आहे का मशिनीच्यात, पण नाही ऐका. हां मी म्हणलं हे माईक फुक्या पुढं बोल की, हां ऐका नवरीचे मामा नवरीला घेऊन, त्याच्यामध्ये नवरीचे मामा नवरदेवचे मामा सकाळपासून लावूनच होते. नवरीचे मामा नवरदेवच्या पाठीमागे, नवरदेवचा मामा नवरीच्या पाठीमागे, त्याच्या बकुटीला धरून जागा दाखवली. नवरदेवचा मामा बरोबर करतो, मित्रांनो बरोबर करतो, आता मला राग खूप येतो पण करा काय, नवरदेव देव तर काही करत नाही माहिती आहे तुम्हाला, आणि मी तर नवरदेव मी बरोबर करतो. हे तर वेगळंच, नवरीच्या मामला वेगळाच होळ केला, नवरीला धरायचं तिला सोडून दुसऱ्याच बायला धरून बॅलेन्स घेते. त्या बायच्या नवऱ्याला कोणीतरी सांगितलं तुझ्या बायकोला, त्या नवऱ्याला माणसाला धरलं, पब्लिकहून पळत आला, तिथं झपकाझपकी सुरू. नवरी लहान होती तेव्हा, बाजूला घेतलं मी चलू द्या. अर्धा तास त्याच्यात गेला, एक वाजता लगीन लागलं. काय लगीन लागलंय, माझं लग्न झाल्यावर बायको नाही आली सासरी, मग बिघडून गेली सारी लेका माझ्या मामाची. बिघडण्याच्या अगोदर म्हणजे काय झालं, मला घर गावात लग्न झाल्यावर नवरी आणल्यावर बायकाने होळ काय केलं, नाव घे ग, हे नाव घ्यायला लावा. आजी बाई बोलकी होती, नरे बदा कुठे ग नवरी, नाव घ्यायला लावा. आता नाव घ्यायला लावा, मी मला कसं नाव घेते बघा, ती म्हणायली मला नाही तुमच्या अगोदर तुम्ही नाव घ्या. अरे लग्न तिथं झालं आणि दुसऱ्या नाव घ्यायचं, दुसऱ्या बाय बोलले मी घेते, घे ग, त्या बाईन सुरू केले. घरात आला रेडू खोलीत येत ऐकू आवाज वाढव केलं, आजी खरंच रेडू लावला नाही तर नाव घेते अगुल खूप चपसा का, घे ग. घरात आला रेडू खोलीत येत ऐकू सखारामचं नाव घेते तुकारामची बायको. दुसऱ्या बाईला विचारलं, वच्छला तू घे की ग, वच्छला बाई बदामाचा केला शिरा त्यात काजू त्या किसून गैरसमज करून घे, मी तसा नाही बरं, कारण बऱ्या ठिकाणी वाईट अनुभव आलेले आहे. घे ग बदामाचा केला शिरा त्यात काजू त्या किसून गणपतरा बिड्यावरता संडासाला बस. त्याच्यामध्ये एक बाई रागात होती, नवऱ्याचा हात चालू या बाईचं तोंड चालू. एका बाईनं भांडण सोडवलं त्या कार्यक्रमात आणून बसवलं, ती बाई अशी तुंबून. तिला विचारलं बाय ना तू घे की गाय ना, बाईचा बांध फुटला. काय झालं ग आजी, तिच्या घरात भांडणं झाली. चला तर असते माई नवऱ्याची जाते काय लगे घे ना ग, सायकलची घंटी ऐकते दूर जवळ जाऊन ऐकते ग आजी नाव घेते गुपची बसाव घे ग, सायकलची घंटी ऐकते दुरून तू क्या आला जर फिरून याला टाकतेच पुरून. तिच्यामध्ये माझ्या बायकोचा नंबर लागला, मेला कसं घेते बघा मला उल्हास. बायकोने देवळाच नाव घेतला, घे ना ग चिमुटभर निर्मा. काय दात काढायली गे
चिमुटभर निर्मा बकेटभर फेस, चिमुटभर निर्मा बकेटभर फेस, रमेशगिरीच्या टक्कलावर एक काही नाही केस. मला एक आठवलं, मला पहिली मुलगी होणार होती. बायको म्हणाली मला काही काही खावं वाटतं, मला फुल टेन्शन. आईला म्हणलेलं काय बाहेरचं झालं का, काय झालं, काय बी खायला मागेल, अरे मूर्खा तू बाप होणार आहेस. आणि मला पहिल्यांदाच मला माहितीच नाही ना काय होते ते. बायकोला विचारलं काय खा वाटतं, मला म्हणाली आळूच्या पानावर मन माझ जातय हो. म्हणजे येडी झाली का काय, आळूच्या पानाला गप गटारीच पाणी जात, गटारीच्या पाण्यामध्ये काय काय वाहून जात आळूच्या. आई म्हणाली त्याला काय होतंय, अरे असं झालं ती येड्या सारवायचं पाणीच पितात, काही काही काळ्या रंगाच्या मातीच खातात, काही काही बायला कंटाळा घरतच भांडण काढतात. पुन्हा बिघडली कशी, प्रत्येक बायला काय वाटत, तिकडं नवरा इकडं मी मध्ये टीव्ही जिंकणार तिकडं. अरे नाही तसं नसतं, एकत्र आल्यावर एक जादू वेगळी असते. वेगळं निघाल्यावर याला वाटतंय आपण सासूचं टेन्शन नाही, सासऱ्याचं टेन्शन नाही, धीर नको काय. अरे तसं नसतंय. काय घडलं पुढे सांगतोय, माझ्याशी बोल गुल गुल वेगळा बांधू म्हणती घर गुल वेगळा बांधू म्हणती घर गुल वेगळा. आणि वेगळं काढायचं लय जबरदस्त नाटक, बायकाला कसं रडू येते त्या निसर्गालाच माहीत. माझ्या बायकोले तसंच झालं, ते टेन्शन मध्ये मला झालं काय काय. दादा काय बोलले, आई काय बोलली, कचकच काय करते, झालं काय तुमच्या तोंडाकडे पाहिलं मला कसंच खाली वाटत, काय झालं माझ्या तोंडाला, लगत झालं तेव्हा कशी घाल तुमच्या टमाट्यासारखी दिसत होती, आता काय बिघडलं, काय बिघडलं, अर्शा तोंड बघा जर दीड भाजी खुर्दा तुमच्या घालात बघले, तुझ्या मनात काय वेगळं निघायचं का, हाय का जर चला टच कर, जर चला टच कर, काल मी तसंच लिहिला निघत. मला म्हणायचं वेगळं निघायचं का, तुमच्या मनात आलं तुम्ही खुशाल निघा, मला निघायचं. आणि नवरा निघाला, नवरा निघाला कशाला, जेवायला राहील का, काय हसतार. वेगळं काढायचं नाटक. आई म्हणाली रमेश तुझी बायको उलट बोलते, मला आई तूच करायला लागली, तुला तीन वेळ सांगितलं जवळच्या नाती नको पण तू ऐकलं नाही. आईला समाधान करण्यासाठी बायकोला दोन सापडा मारल्या, पण इकडचं बिघडलं खातं. आणि ही कळली माझ्या मित्राला बातमी, मला म्हणतंय काय का टेन्शन मध्ये राहतो, मला काय करू यार, अरे तू लोकांना ज्ञान देतो घरात भांडलं, अरे यार बायकोला खूप मारलं मी, मारायचं ना सवे, मग डोळ्याला बायको भिली पाहिजे. मी तेवढंच ऐकलं, बोल रिहर्सल करायला पाहिजे की नाही अगोदर, मीटिंग फिटिंग कटिंग शूटिंग हे सगळ्या काही भानगडी पाहिजे, मी तर कुठलंच काही केलं नाही. त्याचं ऐकलं आणि घरी आल्यावर बायकोला असं म्हणलं पाणी आण, असं बघितलं बायको घाबरली, मला जमलं, म्हणून नुसतं डोळ्याने घ्यायचं. पुन्हा जास्त डोळे वाचले ती जास्तच घाबरले, पुन्हा जास्त वाचले माया. लोक जमा झाले, काय झालं, म्हणलं काही नाही, काय झालं, अरे झालं काय, अगं सांगलं काय झालं, बाहेर आले मला म्हणजे पाणी द्या, पाणी पांढरे फटकट डोळे करून घेतले. तेव्हापासून बायकोला भेटवायचं सोडूनच दिलं. माझ्याशी बोल गुल गुल वेगळं बांधू म्हणती घर गुल वेगळं, त्यात खेळतील आपली मुलं. धावून आल माहेर चालत तोंड बघती माझ गुरगुर, कुणाची हिंमत झाली नाही बोलायला, पण मुलीबद्दल कळवळा ते आईलाच असतो, कारण आईनंच लहानचं मोठं 9 महिने पोटात वाढवलं, आंबट तिखट तेलकट खाल्लं नाही, लहानचं मोठं केलं, पण त्याला संस्कार घडवायला आईचीच गरज असते. पहिले गुरु आई, मी नेहमी बघतो आईकडंच असतं. माझी सासू बनली, उठ काय इथं माल खात वाचले कबड्डी कबड्डी, अरे हे असं कुठं असते का ग, तुला सांगायचं बाई तुला तिथंच नांदायचं का, जत्रात बदलायला मोडतोड नाही, आमच्या नावाला भट्टा लावू नको. मी सुद्धा माझ्या मुलीला तेच सांगितलं आहे, बेटा सासू किती बोलली आउट गोईंग बन, येस होत म्हणायचं, आणि लई बिघडल्यावर शेवटी मी आहेच. आजपर्यंत आमच्या मुलीच्या घरी भांडणं नाही, म्हणून तुम्हाला सांगतो ताई, तुम्हाला सांगतोय, पण काय काय व्हायला वाटतंय, नवरा आणि
पॅक माझी टी व्ही तिंगलंग तिंगल अरे कशाच येत. सासूबाई म्हाताऱ्या बाया कशा हसतात. माय तुम्ही हसू नका, तुमचा मेन नंबर तुमचा लई गुन्हा आहे. आणि मुलीला सांगतो बेटा आज सासू जर बोलली उद्या तुला पण सासू व्हायचंय. म्हणून बघा आता तुम्हाला काय ठेवल्या तुमच्या, तुम्ही बघा मला सांगायचं सांगितलं. बायकोला मारल्यावर सासूबाईनं घरी नेलं, विचारली का मारलं कशाबद्दल मारलं. आई पुढे सांगती रडून शिव्या देते बोट मोडून, कळलं मलाही कळलं नाही ना. बारा खडी असले तर कळल, हे तेरा खडी आहे. तेरा खडीचा नमुना दाखवतो. या बाईची बदनामी या बाई पुढे करायची असली ना तिच्याकडे खड नेहमी नेहमी बघत राहते आणि इकडे तिची बदनामी सुरू. ही दिसली गेली अप्पर डिपर. मी म्हणतो ना आईकडं म्हणजे संस्कार घडून आईकडे. पहिल्यांदा पोरगी नांदायला जाते ना तिचा पाय रेटतच नाही, दमाला जसे का रोलर चालला रोड दाबत जा बाय दादाला तर बसताना येईल. हो बो घेतला का ते डोसक्याला यायचा ते खेकडा देवळीचं त्या झिंगे मासोळ्या घेतल्या सगळ्या चा कशी मग हरण टक टक बघते बायाचं का जिने का कस्तुरा तळहाताच्या फोडावली झपावला आमचं मोठं कर कोंबडीच्या पिल्ला जसं घार उचलून येते तसं कोणी उचलून देते आणि तुका पोस्टान आली का पार्सल. पहिल्यांदा बाई जाताना दमान माहेर राहायचं जसं का एक्सप्रेस सुटला मधले स्टॉप नॉन स्टॉप माहेरला आली चार दिवस राहिली. तिला कळतो खरा संसार माझा कुठे माहेरची मंडळी पाहुणे तिला कळते पण दुसऱ्या जाताना आई चाबी देते तिला रडू येत नाही हटकून जा बाय रडू नको कुठं रडायली जा इमाल पिंट्याला बरं कर पिंटू हा त्याला टाटा करते आता मोकळा हात कर उद्या हातानं जेवायच्या हातानं कर त्याच्या हातात काय ग कोण दिलं मग हातानं दिलं रुपये कशाला घेतलास कळू खिशात ठेव कशाला दिले का बाई जा सोपान माझं पोरग आहे करते सोपाल्या सोपाल्या बाई चालली बाईला बोल अरे काय तुला बहिणीची माया रे कोणी नाही माई कुणाचं माय बाबा जीवा जीव तो रकडे तर कोणी कुणाचा भाऊ नाही कुणी कुणाचा बहिणीला बाईला दोन रुपये दे तुला घरी गेल्यावर तुरी ऐकून देते अरे मग खेळ रे पत्ते फुकून जा दे पत्ते पत्त्यात कोणी वार आलं ना आणि हे पत्ते खेळत बसते बाप मरमर करते लग्न झालं तेव्हापासून बाप जसं मी घरात आले तेव्हापासून कुत्र्यासारखं भणभण फिरते कोणाचं कापूस चुरणार कोणाचं सोयाबीन चुरणार काल एक सायकल आणली म्हणून बरं झालं या बुवा बोलत घर चालेल पोरं पत्ते खेळत बस जा बाय रडू नको म्हणाल्या मला का पुल खायसील बघ आई रडेल म्हणून हिला रडायला सुरुवात मग घरी गेला विचारायला का मारलं कशाबद्दल मारलं आई पुढे सांगते रडून शिव्या हो दे ती बोट मोडून लय मारलं त्या कडून रले कमा कमा माझ्या घरची कहाणी दिलं होत मला वेगळं काढून दिलं होत मला गीत लिहिलं रमेश गिरीले कमा कमा ले कमा जमा माझी ले कमा जमा माझी. वा 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 मंडळी आत्ता झालेलं लोकगीत हे मला फार आवडलं. बाकी हे तुम्हाला कसं वाटलं हे तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी आपल्या शाहीर रामानंद या यूट्यूब चॅनलवर.